कला विश्वातील अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी। बिग बॉसच्या घरामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारे नाव म्हणजे मेघा धाडे। May 23, 1988 रोजी ही जन्मली जळगाव मध्ये। हिचा जन्म झाला उच्च शिक्षित कुटुंबामध्ये, ज्या घरामध्ये कलेत या अगोदर कुणीही पाऊल ठेवलं नव्हतं, पण लहानपणापासूनच नाटकांमध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणारी मेघा मात्र अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहत होती। हे स्वप्न पाहणं काही गैर नाही, पण शिक्षण सोडणं मात्र आई वडिलांना मान्य नव्हतं। बालपणापासूनच माधुरीचे अनेक चित्रपट पाहणाऱ्या मेघानं आपणही असाच फेम मिळवावा आणि चित्रपटामध्ये नटी म्हणून काम करावं यासाठी बरीच मेहनत घ्यायला सुरुवात केली। कॉलेजाला ठोकला राम राम आणि मग सुरुवात केली अनेक ऑडिशन्स द्यायला। अखेर तिला पहिलीच मोठी संधी मिळाली ती एकता कपूरच्या मालिकेत काम करण्याची। मालिका होती कसौटी जिंदगी की, किस देश में है मेरा दिल, कस्तुरी यांसारख्या अनेक मालिकांमधून ती छोट्या मोठ्या भूमिका साकारताना दिसली। मेघा धाडे ही जरी मराठमोळी मुलगी असली तरी देखील हिंदी मालिकांमधून तिचं झालेलं पदार्पण तिला पुढे अनेक संधी मिळवून देणारं ठरलं। पण या संधींमध्ये तिने मराठी चित्रपटसृष्टीकडे कानाडोळा केला नाही। मराठीत तिला मिळाला पहिला सिनेमा तोही नायिका म्हणून काम करण्याचा। सिनेमाचं नाव होतं सुपरस्टार। सिद्धार्थ जाधव समवेत ती काम करणार होते, पण चित्रपट सुरू होण्यापूर्वीच एक मोठा अडथळा निर्माण झाला। निर्मात्यानं पाठ फिरवली आणि या सिनेमासाठी पैसा लावण्यास नकार दिला। तेव्हा मात्र सुपरस्टारचा हा बोजा बिस्तरा आटोपून सगळ्या कलाकारांना घरची वाट धरावी लागते की काय असंच वाटत होतं। पण तेव्हा मेघा धाडे पुढे सरसावली आणि अभिनेत्री होण्यासाठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या मेघानं या सिनेमाची निर्मितीची सगळी सूत्र आपल्या हाती घेतली। अखेर मेघा झाली सुपरस्टार या सिनेमाची निर्माती। या सिनेमात तिनं अभिनय सुद्धा केला आणि निर्माती म्हणूनही काम पाहिलं। सिनेमाला जरी हवं तितकं यश मिळालं नसलं तरी देखील या सिनेमामुळे तिचे कलागुण काहींनी हेरले आणि तिला 2012 मॅटर या सिनेमामध्ये कास्ट करण्यात आलं। नंतर मात्र ती मराठी चित्रपटांपासून फार दूर राहिली, पण एका मराठमोळ्या रियालिटी शोमध्ये ती पुन्हा एकदा दिसली। ज्या कार्यक्रमाचा श्रेयस तळपदे होस्टिंग करत होता तो कार्यक्रम होता झुंज मराठमोळी। सुरुवातीला या क्षेत्रात काम करू नये किंवा शिक्षण आधी पूर्ण करावं असा हट्ट धरणाऱ्या आईवडिलांनी नंतर मुलीचा या क्षेत्राकडचा कल पाहिल्यानंतर तिला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली। पण मेघाला मात्र हवं तितकं यश मिळत नव्हतं। अखेर 2018 ती पुन्हा एकदा प्रकाशित होतात आली जेव्हा बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचं पहिलं सीझन येणार असं ठरलं आणि मग बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आपल्याला मेघा प्रवेश करताना दिसली। तेव्हा पुन्हा एकदा मेघा चर्चेचं कारण ठरली। आजवर अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्स किंवा टी व्ही कमर्शियल्स किंवा प्रिंट शूट्स करणाऱ्या मेघानं बिग बॉसच्या घरात घेतलेला प्रवेश अनेकांसाठी धक्कादायक होता, कारण इथं तिनं आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व कसं आहे, स्वतःचा स्वभाव कसा आहे हे हळूहळू व्यक्त करायला सुरुवात केली आणि मग चर्चेचा विषय ठरली ती मेघा धाडे। असंही ऐकण्यात आलं की मेघाच्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग घडला ज्या प्रसंगामुळे मेघाला घरातल्यांनी घर सोडण्यास सांगितलं। झालं असं की मेघा लग्न अगोदरच आई बनली होती आणि ही गोष्ट पालकांना मान्य नव्हती। तिच्या या वागण्यामुळे नाराज झालेल्या आई वडिलांनी मुलीला घराबाहेर काढलं। या साऱ्या काळामध्ये मेघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण या गोष्टींचा सामना करत असताना तिनं आपलं ध्येय मात्र सोडलं नाही। अभिनेत्री होण्यासाठी तिनं नियमित व्यायाम करणं चालू ठेवलं, योगाकडेही पाठ फिरवली नाही। नेहमीच फिट अँड फाईन राहावं यासाठी मेहनत घेणाऱ्या मेघानं आपल्या आयुष्यात दरवर्षी न चुकता राखी बांधली ती प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांना। कधी जेवण बनवणं,
कधी प्रवास करणं आणि विशेषतः गोव्याला जाऊन फिरणं यांसारख्या गोष्टींमध्ये रमणारी मेघा मात्र स्वतःच्या आयुष्यामध्ये थोडीशी एकटी पडली आहे. यांसारख्या गोष्टींमध्ये सुद्धा मेघाचं मन रमतं. तिच्या जवळचे मित्र मैत्रिणी आणि घरचे काही नातलग तिला प्रेमानं परी या नावानं पुकारतात. अशी ही आपल्या जवळच्यांची लाडकी परी चित्रपटसृष्टीमध्ये मात्र परीच्या रूपात आजवर आपल्याला पाहायला मिळाली नाही. तिचं मोठी नायिका होण्याचं स्वप्न जरी अधुरं राहिलेलं असलं तरी देखील तिनं बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळविलेली आहे हेही तितकंच खरं. कलाविश्वातील अशा अनेक कलाकारांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.